महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी धनश्री गर्जा, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत दलित समाजाने MIM उमेदवारांना मनापासून साथ दिली आहे। आम्हाला प्राप्त झालेल्या यशात दलितांच्या सहकार्याचा मोठा वाटा आहे। याचे कारण दलित आणि मुस्लिम हे दोन्ही समाज सारख्याच प्रमाणात उपेक्षित आहेत याची जाणीव या मतदारांना झाली आहे, असे MIM अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले। धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली यापूर्वी सरकारने दोन्ही समाजांचा दीर्घकाळ वापर केला, मात्र दोन्ही समाजांच्या पदरात काहीच पडले नाहीये। शिक्षण, रोजगार, प्राथमिक सुविधा या सर्व गोष्टींपासून मुस्लिम आणि दलित वंचितच राहिले। दीर्घकाळानंतर याची जाणीव उभय समाजातल्या तरुण पिढीला होत आहे। त्याचा दृश्य परिणाम पूर्वी नांदेडमधील आणि आता औरंगाबादेत MIM मिळालेल्या यशात दिसतो आहे, असेही ओवेसी यांनी म्हटलंय। 4 दिवसांनी 1 मे रोजी हुतात्मा चौकातील शेतकरी कामगारांच्या एकजुटीच्या पुतळ्याला सत्ताधारी नेते पुष्पचक्र वाहतील, तेव्हा संयुक्त महाराष्ट्र लढ्यात प्राणांची आहुती देणारे हुतात्मे अश्रू ढाळत असतील। कारण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या गिरणी कामगारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या हुतात्मा कामगारांचे वारसच महाराष्ट्रातून बेपत्ता झाले आहेत। हुतात्म्यांच्या वारसांच्या नावापलीकडे त्यांच्याविषयी कोणतीही माहिती राज्य सरकारकडे नाहीये, त्यामुळे हुतात्मा कामगारांच्या वारसासाठी गिरणी कामगारांच्या सोडतीतील राखून ठेवण्यात आलेली 20 घरे अक्षरशः धूळखात पडून आहेत। संयुक्त महाराष्ट्र लढ्यात 22 गिरणी कामगारांनी आपला जीव गमावला होता। त्यांच्या वारसांना माझगाव घोडपदेव गिरणी कामगारांच्या गृह प्रकल्पातील 22 घरे मोफत देण्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती। त्यानुसार सरकारने हुतात्म्यांच्या वारसाचा शोध घेण्यास सुरुवात केली खरी, पण सरकारकडे केवळ हुतात्म्यांची नावेच उपलब्ध होती। या हुतात्म्यांच्या गिरणीचे नाव, वारसाचे नाव, त्यांचे गाव वा इतर कोणत्याही माहितीची नोंद त्यावेळी ठेवण्यात आली नव्हती। केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या रोड ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी बिल 2014 या कायद्याविरोधात देशभरातील प्रवासी वाहतूकदार संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। या कायद्यामुळे हा व्यवसाय खाजगी मालकांच्या घशात जाणार असल्यामुळे देशातील प्रमुख संघटनांनी त्याला विरोध केला असून 30 एप्रिल रोजी देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले आहे। हे आंदोलन 29 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार असून याचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसणार आहे। देशव्यापी चक्काजाम आंदोलनात सार्वजनिक बस, रिक्षा संघटना, टॅक्सी संघटना, राज्य परिवहन विभागाचे कर्मचारी सहभागी होणार आहेत। मुंबईतील 4000 बेस्ट बस, सुमारे 8000 टॅक्सी आणि जवळपास 1.25 लाख रिक्षा आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे। प्रस्तावित कायद्यानुसार ज्या वाहनांचा प्रवासी क्षमता 6 आणि 12 असणी आहे अशा वाहनांना शहराच्या 125 किलोमीटरच्या परिघातात प्रवासी वाहतूक करता येणार नाहीये। याचा परिणामी ST बेस रिक्षा व्यवसायावर परिणाम होणार आहे। लष्करे तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटना दिल्लीवर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे। गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिलाय। गुप्तचर विभागाच्या इशाऱ्यानंतर दिल्ली पोलीसही हरकतीत आलेत। दिल्लीवरून जाणाऱ्या प्रत्येक एअरक्राफ्टवर नजर ठेवण्यात येते। रिपोर्टनुसार लखवी लाहोर जवळ अतिशय सुरक्षित स्थळी राहतोय। पाकिस्तान आर्मीकडून त्याला सुरक्षा देण्यात येते। तसंच ड्रोन बाळगणाऱ्या आणि विकणाऱ्या व्यक्तीवर दिल्ली पोलिसांची नजर आहे, त्यांची चौकशीही करण्यात येते। मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टर माइंड झकीर उर रहमान लखवीची पाकिस्तान जेलमधून सुटका झाल्यापासून सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत। उद्योजकाच्या मुलाचं अपहरण करून लाखोंची खंडणी उकळणाऱ्या टोळीला मुंबईच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत। महत्वाचं म्हणजे या टोळीचे सूत्रधार पती पत्नी असून पती हा इंजिनियर तर पत्नी ही पेशानं वकील आहे। मुख्य आरोपी अजित याचं गाड्यांचं वर्कशॉप होतं। अजित अपराज आणि भारती अपराज अशी या दोघांची नावं आहेत। मुख्य आरोपी अजित याचं गाड्यांचं वर्कशॉप होतं। त्या ठिकाणी कार घेऊन येणाऱ्या श्रीमंत लोकांवर अजितची टोळी लक्ष ठेवायची। या टोळीनं काही दिवसांपूर्वी टिळकनगर परिसरातून व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करत 2 कोटी रुपये उकळले होते। पोलिसांनी या दोघांकडून तब्बल 90 लाखांची रोकड जप्त केली आहे, तर 9 जणांना अटक केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ससून डॉग मासेमारी बंदर बचाव कृती समितीला लवकरच काहीतरी उपयुक्त तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरी या लोकांवरचे संकट अद्याप तरी टळलेले नाही। ससून डॉग येथील मासे गोडाऊन 16 एप्रिलला खाली करण्याचे आदेश माननीय न्यायालयाने दिले होते, मात्र डाग बचाव कृती समितीने 17 मार्चला मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले होते, त्यामुळे मच्छीमारांना आशा निर्माण झाली होती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे महसूल तथा मत्स्योद्योग मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून समस्येवर उपाय सुचवला होता।
तरी कृती समितीचे अद्याप पूर्णतः समाधान झालेले नाहीये. वास्तविक मासे गोडाऊन हे केंद्र सरकारच्या मालकीचे असून ससून डॉकचे मच्छीमार हे पोट भाडेकरू आहेत. मूळ भाडेकरू MFDC आहे. मच्छीमारांनी आपले भाडे वेळेवर भरल्याचा दावा केला असून MFDC ने भाडे वेळेवर भरत नसल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे हा गुंता अधिकच चिघळला आहे. सदर ससून डॉकवर हजारो मच्छीमारांचा उदरनिर्वाह चालत असून अप्रत्यक्षरित्या लाखो लोकांची उपजीविका या व्यवसायावर विसंबून आहे. त्यामध्ये प्रामुख्याने डिझेल पेट्रोल व्यावसायिक, हॉटेल्स, बर्फ कारखाने, पॅकेज कंपनी, भाजीपालावाले, अवजड वाहतूक, हमाल, कपडा, धान्य बाजार, निर्यातक हे सगळेच प्रभावित होतील. त्यामुळे ससून डॉक येथील अनेक सर्वसामान्य व्यक्तींना सरकारला भावनिक साथ घातली आहे. यहाँ पे हम लोग काम करके हम लोग का सब कुछ यहीं चलता है. यहीं पे मैं कमा के मेरे बच्चे को पाल रहा हूँ, मेरे फैमिली संभाल रहा हूँ. ऐसे काफी घर है यहाँ पे जो लाखों लोग ये ससून डॉक पे पेड़ भरते हैं. अगर ये नहीं होगा तो काफी लोगों को तकलीफ होगा, क्योंकि यहीं से लोग अपने घर के लिए, बच्चों का सब कुछ, जो कुछ है पढ़ाई लिखाई सब यहीं से होता है. सरकार से हम लोग की अपेक्षा है कि जल्दी जल्दी हमारे बारे में कुछ सोचे और अच्छा से अच्छा निर्णय दे, क्योंकि रोज रोज घुट घुट के मरने से अच्छा है एक बार सरकार से अच्छा कुछ अच्छा सुनने को मिला तो लोगों का खुशी डबल हो जाएगा. तो इससे सब लोगों का भला हो जाएगा. तो सरकार से हम लोग को यही उम्मीद है और अपेक्षा रखते हैं क्या वो हम लोगों के लिए कुछ अच्छा ही करें. अजून आम्हाला तसं काय आश्वासन देण्यात आलेलं नाही आहे. आमचं 16 तारखेला एप्रिलला सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता की एव्हिक्शन करायचं आहे, वेकेट करायचं प्रेमायसेस. तर अजून आम्ही फॉलोअप घेतोय. आमचे आमदार राजपुरोहित साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांनी खडसे साहेबांशी पण बोलणं केलेलं आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना पण भेटलो. आता हे भाऊच्या धक्क्याचंसाठी वोट काढण्याला आले होते स्पीड बोटचे माननीय गडकरी साहेब पण होते तिकडं. CM साहेबांनी सांगितलेलं आहे गडकरी साहेबांना लवकरात लवकर हा विषय घ्या आणि मिटवून टाका. गडकरी साहेबांचं म्हणणं आहे की राज्य सरकारने पुढाकार घ्यावा या विषयामध्ये आणि मीटिंग मागावी. तर राज्य सरकार आता लवकरात लवकर मीटिंग मागून ते विषयाचं कुठेतरी निर्णय लावायचं ते प्रयत्न करतील असं बोलले. आणि आमचं काय जे काही पैसा आहे रीतसर जे भरायचं आहे जुन्या रेटप्रमाणे ते आम्ही लोक मच्छीमार लोक भरायला आम्ही तयार आहोत. एवढंच आहे की राज्य सरकारचा जो पैसे देणे आणि केंद्राचं आहे ते त्यांनी मिटवून घ्यावं आणि रेडी रेकनरचा रेट न लावावं. रेडी रेकनरचं रेट लावल्यामुळे पेनल्टी आणि इंटरेस्ट जो आमच्यावर लादण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात यावं ही आमची मागणी आहे. आणि दुसरी एक मागणी आहे की आम्हाला जे पब्लिक प्रेमायसेस ऍक्ट खाली आम्ही आल्यामुळे सब टेनन्सी हा जो एवढा मोठा वाद निर्माण झालेला आहे तर याच्या पुढं केंद्र सरकारने डायरेक्ट आम्हाला टेनंट करण्यात यावं किंवा केंद्राने राज्याला देण्यात यावं आणि राज्याने डायरेक्ट आम्हाला टेनन्सी देण्यात यावं जेणेकरून भविष्यामध्ये पिढ्यानपिढी हा वाद परत उद्भवण्यात यायला नाही पाहिजे. शबाना आझमी आणि दिव्या दत्ता पुन्हा एकत्र दिसणार आहेत. यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट असून या दोन्ही ऍक्ट्रेसना एकत्र बघण्याचा योग येणार आहे. 2006 मध्ये या दोन्ही अभिनेत्रींनी उमराव जान या सिनेमात एकत्र काम केलं होतं. हा योग आता पुन्हा येणार आहे. शबाना आझमी सोबत काम करण्याचं दिव्या खूप उत्सुक असल्याचं म्हणते. त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं असं असलं तरी त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. चित्रपटाचं नाव अजून गुलदस्त्यातच ठेवण्यात आलंय. आम्ही दारूबंदीसाठी 1993 पासून लढा सुरू केला. त्यानंतर दारूबंदी विषयी काही कायदे झाले पण त्याची अंमलबजावणी होत नाहीये. दारूमुळे बर्बाद होणारी तरुण पिढी आणि महिलांवरील वाढत्या अत्याराची किंमत मद्याद्वारे सरकारला मिळणाऱ्या 5,000 कोटी रुपयांच्या करातून भरून निघेल का याचा विचार होणे आवश्यक आहे असे मत अण्णा हजारेंनी मांडले. दारूबंदीची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर नक्कीच विचार करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय. अण्णा म्हणाले, राज्यात दारू विक्रीचे प्रमाण वाढल्यानेच महिलांवरील अत्याचार वाढला आहे. अनेक ठिकाणी दारूमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडते, मात्र राज्य शासनच दारूबंदीविषयी उदासीन आहे. दारूतून उत्पन्न वाढविण्याचे टार्गेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले जाते. हा प्रकार धोकादायक आहे. एकीकडे 5,000 कोटी रुपये त्याद्वारे मिळणाऱ्या करातून मिळवायचे आणि दुसरीकडे दारूमुळे बर्बाद होणारी तरुण पिढी आणि महिलांवरील अत्याचाराकडे दुर्लक्ष करायचे असा कारभार राज्यात सुरू असल्याची खंत अण्णांनी व्यक्त केली आहे. मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या पाठोपाठ आता तेली समाजासाठी वेगळ्या आरक्षणाची मागणी ही जोर धरू लागली आहे. OBC आरक्षणाच्या अंतर्गत तेली समाजासाठी 8% जागा आरक्षित ठेवण्याची मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
सोमवारी या मागणीसाठी चंद्रपुरात तेली समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आलाय. गांधी चौक ते चांदा क्लब ग्राउंड पर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणात लोक सामील झाले होते. पूर्व विदर्भात मोठ्या संख्येने असलेला तेली समाज राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील समजला जातो. तेली समाजाच्या वतीने यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मागणीचे एक निवेदनही देण्यात आले आहे. जिल्हा प्रतिनिधी प्रवण झबाडे, ब्युरो रिपोर्ट, चंद्रपूर. मेडिकल कॉलेज जो नवीन ओपन होता है चंद्रपुर मध्ये, त्या मेडिकल कॉलेज चे नाव संत शिरोमणी जगनाडे महाराज नावाना झाला पाहिजे, हे आमची मागणी आहे. या मागणीकरिता आपण ते सर्व तेली समाज बंधू मिळून साने एक मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जे मागणी आपली जेव्हापर्यंत पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत आपण या मागणीसाठी पूर्णपणे लढणार आहोत. जे मागणी जर याच्यानंतर जर पूर्ण नाही झालं तर त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशनमध्ये मोठा मोर्चा आपण काढण्याचा प्रयत्न करू. बॉलिवूडचा रॉक स्टार रणबीर कपूर आणि कॅट अर्थात कतरीना कैफ हे लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. या दोघांचा शुभ विवाह येत्या नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. रणबीर आणि कतरीना गेल्या काही वर्षापासून रिलेशनशिप मध्ये आहेत. 30 डिसेंबर 2014 रोजी लंडन मध्ये दोघांनी साखरपुडा केला अशी बातमी होती. या कार्यक्रमात रणबीरचे आई वडील नीतू सिंग आणि ऋषी कपूर यांचीही उपस्थिती होती. कतरीना ख्रिसमस साठी लंडनला गेली होती. तेथे रणबीर आपल्या आई वडिलांसोबत पोहोचला आणि दोन्ही कुटुंबियांच्या परवानगीने दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर काही दिवसातच या कपलला मालदीव मध्ये सुट्टी एन्जॉय करताना बघितले गेले होते. शिवाय नववर्षाच्या निमित्ताने हे दोन्ही स्टार्स न्यूयॉर्कच्या एका हॉटेलमध्ये जल्लोष करतानाही दिसले होते. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत.